लाती 42 डिग्री टेम्परेचर की गर्मी, लाखों लाखों लोग खुले में बैठे हुए, आप सभी लाखों लाखों लोगों का हुजूम मेरे जीवन में मैंने कभी नहीं देखा। तारीख 16 एप्रिल 2023, स्थल सेंट्रल पार्क नवी मुंबई, कार्यक्रम महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा, वेळ दुपारी 12। आपके अनुसरण के लिए आज इस चिलचिलाती धूप के अंदर खड़े भर उन्हात 16 एप्रिल रोजी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडला। ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। मात्र या कार्यक्रमात उष्माघाताने काहींचे बळी गेले तर काहींवर उपचार सुरू आहे। उष्माघातामुळे झालेल्या मृत्यूंमुळे हा सोहळा आरोपांच्या घेरात अडकला असून नेमकं या कार्यक्रमात काय घडलं जाणून घेऊया। अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गर्दी झाली, मात्र उन्हाचा पारा तीव्र असल्याने अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला। आतापर्यंत 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे, तर शेकडो श्री सदस्यांवर अजूनही उपचार सुरू आहेत। कडक उन्हात 2-4 तास बसल्यामुळे मळमळ, उलट्या आणि जुलाब सुरू झाल्यानं श्री सदस्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र उपचार सुरू असतानाच त्यातील 12 जण दगावलेत। मृतांमध्ये महिलांची संख्या अधिक आहे। कळंबोली येथील MGM रुग्णालयात रात्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट देऊन उपचार घेणाऱ्या श्री सदस्यांची विचारपूस केली। मुख्यमंत्री यांनी मयतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत सुद्धा जाहीर केली। पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम हा सकाळी 10 ते दुपारी 3 या कालावधीत भर उन्हात झाला। या कार्यक्रमात अनेक त्रुटी असल्यामुळे आणि उन्हाची तीव्रता जास्त असल्यानं लोकांचा जीव गेल्याचा आरोप होत आहे। तसंच गृहमंत्री अमित शहांना पुढील दौऱ्यासाठी जायचं असल्यानं कार्यक्रम दुपारी घेतल्याची चर्चा सुरू आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कार्यक्रमाच्या वेळेवर सवाल उपस्थित केलाय, तर सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कार्यक्रमाची वेळ ही स्वतः धर्माधिकारी यांनी दिली होती असं सांगून आपली जबाबदारी झटकल्याचं चित्र निर्माण झालंय। नाही, चौकशी करतील की नाही कल्पना नाही, कारण जर का तुम्ही आपण जे आता म्हणालात त्याप्रमाणे अमित शहानंच जर जायचं होतं म्हणून हा कार्यक्रम भर दुपारी घेतला गेला असेल तर चौकशी कोण कोणाची करणार। परंतु निरपराध जीव गेलेले आहेत, उगाचच हा एक चांगला कार्यक्रम आणि आपल्याला सर्वांना अभिमान आहे। अप्पासाहेब धर्माधिकारी, धर्माधिकारी कुटुंबीय, त्यांचं एकूण घराण्याची परंपरा, त्या कार्यक्रमाला केवळ तुम्ही आपण जे सांगताय त्याप्रमाणे अमित शहांना वेळ नव्हता म्हणून दुपारची वेळ घेतली गेली असेल तर खरंच विचित्र प्रकार। असा कार्यक्रम स्वीकारला, घेतला, विनंती केली आणि तुम्ही अशी वेळ सुचवली की जी आत्ताच्या वातावरणाला योग्य नाही, तर आम्ही म्हणायला पाहिजे होतं की त्यापेक्षा आमची विनंती आहे 4-5 जर वेळ दिली तर ती जास्त उपयुक्त ठरेल असं सांगायला पाहिजे होतं। मला नाही वाटत की सहसा ज्यांना आपण पुरस्कार देतो ते सांगतात की तुम्ही पुरस्कार देताय, राज्यातल्या 13.5 कोटी जनतेच्या वतीनं देताय, त्यावेळेस तुम्ही तुमचे प्रमुख पाहुणे आणि बाकीच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या दृष्टीनं जी योग्य वेळ आहे ते सांगा। दरम्यान लोकांच्या झालेल्या गैरसोयीवरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील सरकारला घेरलंय। राज्याच्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या वतीनं
जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जातो तो फार महत्त्वाचा अशा प्रकारचा, जसं भारतरत्न केंद्राच्या वतीने दिला जातो तसा राज्याच्या वतीने आहे। आणि असं असताना हा पुरस्कार अप्पासाहेब धर्माधिकारी साहेबांना द्यायचा निर्णय झाला तोही सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय समाधानाची बाब होती। परंतु हलगर्जीपणा झाल्यानंतर काय घडू शकतं हे आजच्या घटनेवरून उभ्या महाराष्ट्राला पाहायला मिळालं आणि या एका महत्त्वाच्या कार्यक्रमाला त्याच्यामुळे गालबोट लागलं, एक काळा डाग त्याला बसला आहे। आता राजकीय भाष्य कोणी केलं त्याच्यावर बोलू इच्छित नाही। मला सगळ्यात आधी जे स्त्री सदस्य इथे उपचार घेत आहेत त्यांना बरं करायचं आहे, त्यामुळे त्यांना ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या नातेवाईकांना देखील काही सूचना त्यांनी केल्या, काही इतर हॉस्पिटलमध्ये त्यांना शिफ्ट करण्याची आवश्यकता आहे त्यांनी त्यांनी सूचना केल्याप्रमाणे ती त्याचंही नियोजन या ठिकाणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। एक पनवेल महापालिकेचा उपायुक्त दर्जाचा अधिकारी या ठिकाणी डेप्युट केलेला आहे, त्या सगळ्या नातेवाईकांच्या बरोबर तो संपर्कात राहील, या पेशंटची अपडेट तो त्यांना देत राहील, येणाऱ्या सर्व अडचणी या हॉस्पिटल डॉक्टरांच्या संपर्कात राहून कोऑर्डिनेशनचं काम तो अधिकारी करेल। कुठलीही गैरसोय जे उपचार घेत आहेत त्या पेशंट आणि नातेवाईकांना येणार नाही। तर अशा वेदनेतून सरकारने बोध घ्यायला हवा, कार्यक्रम घेताना किमान वेळ काळ पाहावी असा टोलाही खासदार संजय राऊत यांनी अमित शहांना लगावलाय। पण भर दुपारी हा कार्यक्रम झाला, या कार्यक्रमात लाखो भक्तांची सोय किंवा व्यवस्था न पाहता गृहमंत्री अमित शहा यांची सोय पाहिली वेळ म्हणून असं मला वाटतं, आम्हाला वाटतं। हा कार्यक्रम संध्याकाळी झाला असता थोडी उन्हं उतरल्यावर तर हे सगळं दुर्घटना आहे ती कदाचित टळली असती, पण गृहमंत्री अमित शहा यांना संध्याकाळी वेळ नव्हता म्हणून भर दुपारी कडक उन्हात हा कार्यक्रम झाला। सगळे VIP छपराखाली होते आणि अप्पासाहेबांचे भक्त श्रीसेवक हे तळपत्या उन्हात होते, तरीही त्या सेवेत सहभागी होणारे त्यांच्या भक्तांना ज्या यातना झाल्या, जो त्रास झाला, त्यातून जो मृत्यू झाला तो दुःखद आहे। अशा प्रकारच्या घटना देशामध्ये वारंवार घडल्या, त्यातून बोध घ्यायला पाहिजे होता। तर भर उन्हात लोक जमल्याचं गृहमंत्री अमित शहांनी कौतुक केलं, मात्र घडलेल्या घटनेनं महाराष्ट्रातील जनतेला चांगला चटका बसलाय। जहां तक नजर न पहुंच पाए इतना बड़ा मैदान, बीच में एक रोड, रोड के बाद दूसरा मैदान और ये चिलचिलाती 42 डिग्री टेम्परेचर की गर्मी, ये सब के बीच में खुले में बैठे हुए आप सभी सदस्य, आप सभी सम्मान योग व्यक्ति, माताएं, बहनें, भाइयों, ये बताता है कि आपके मन में अप्पा साहब के लिए कितना मान सम्मान और भक्ति भाव। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।